करती संसार सुखाचा। नमस्कार मैत्रिणींनो, मी पल्लवी तुमचं सगळ्यांचं सुग्रणच्या या आपल्या किचनमध्ये मनःपूर्वक स्वागत करते। एकदा ना मैत्रिणींनो, शाकाहार आणि मांसाहार असा एक ना परिसंवाद आयोजित केला होता, ज्यामध्ये शाकाहारींनी शाकाहाराचं महत्त्व समजावून सांगितलं, मांसाहारींनी मांसाहाराचं महत्त्व समजावून सांगितलं। थोड्या वेळाने गंमत अशी घडली की या परिसंवादाचं रूपांतर वादविवादामध्ये झालं, आरोप प्रत्यारोप झाले। शाकाहारींचं म्हणणं असं की मांसाहार म्हणजे हिंसा, आणि मांसाहारींचं म्हणणं असं की शाकाहार म्हणजे दुबळेपणा। अखेरीस असा एक निष्कर्ष निघाला की जेव्हा प्रश्न पोटाचा येतो त्यावेळेला जिभेचा विचार केला जावा, आणि जिभेचा जिथे प्रश्न येतो तेव्हा आपल्याला आवडेल, रुचेल, पटेल असेच पदार्थ खाल्ले जावेत। आपल्या सुग्रणच्या किचनमध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर इथे प्रत्येक खवय्याचा विचार केला जातो, म्हणजे शाकाहारही होतात आणि मांसाहारही होतात। आज आपण मांसाहारी दोन पदार्थ पाहणार आहोत, आणि हे पदार्थ दाखवण्यासाठी आपल्या किचनमध्ये एक नवीन मैत्रीण आपल्या सुग्रणच्या परिवारामध्ये, सुग्रणच्या किचनमध्ये आज येऊन दाखल होणार आहे, आणि आणखीन एक सरप्राईज तिच्याकडनं आपल्याला मिळणार आहे। ती आपल्यासाठी जशी नवीन आहे तशा रेसिपीजसुद्धा आपल्याला काही नवीन ती घेऊन येते आहे, आणि एक छोटंसं सरप्राईज आहे, तर ती आल्यानंतर आपल्याला कळणार आहे। आपण तिचं स्वागत करूयात आपल्या सुग्रणच्या किचनमध्ये सई सुखटणकर। नमस्कार। नमस्कार सुग्रणच्या आपल्या किचनमध्ये तुझं मनःपूर्वक स्वागत। थँक्यू। आज पहिल्यांदा तू सुग्रणच्या आपल्या परिवारामध्ये किचनमध्ये आलेली आहेस, तर कसं वाटतंय तुला? खूप खूप छान वाटतंय। छान वाटतंय। आणि तुझ्याकडची पोटली आज तू घेऊन आलेली आहेस आपल्या मैत्रिणींसाठी, आणि एक सरप्राईज आहे आपल्या मैत्रिणींसाठी। तू गोवन डिश आपल्या मैत्रिणींसाठी घेऊन आलेली आहेस। हां, तू मूळची गोव्याची आहेस, तर जरा थोडंसं सांग ना कोंकणीमध्ये तुझी माय बोली आहे, तर कोंकणीमध्ये जर आपल्या मैत्रिणींना सांग काय कुठली डिश घेऊन आली असती। मी आज आता चिकन स्ट्यू दाखवणार आहे कोंकणीमध्ये। कोंकणीमध्ये कोंकणीमध्ये आपल्या मैत्रिणींना काहीतरी तू सांग, आज तुझा पहिला एपिसोड आहे। हा, आता तुमका चिकन स्ट्यू दाखयता। तुमका चिकन स्ट्यू करून दाखयता। दाखयता दाखयता आणि ते आपल्या मैत्रिणींना येणार बनवता। हो नक्की। म्हणजे सगळ्या गोवन डिश आता आमच्याही घरामध्ये शिजणार। हो नक्की। क्या बात आहे। पहिली आपण रेसिपी बघणार आहोत मैत्रिणींनो, चिकन स्ट्यू। आणि त्याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे पटकन लिहून घ्या। 200 ग्रॅम बोनलेस चिकन, आलं लसूण पेस्ट, 1/2 चमचा हळद, 1 चमचा लिंबाचा रस, 1/2 चमचा मैदा, 3 ते 4 लवंग, 1 दालचिनी, मिरी, 2 उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 1 कप चिकन स्टॉक, 1 कप नारळाचं दूध, 1/2 चमचा धणे पावडर, 1/2 चमचा जिरे पावडर, 1/2 चमचा मिरी पावडर, मीठ, तेल, कांदा टोमॅटो व भोपळी मिरचीचे स्लाइस। चिकन स्ट्यूसाठी काय काय साहित्य लागतंय ते आपल्याला कळलेलं आहे, पण आता त्यापासून पदार्थ कसा बनवायचा ते कळलेलं नाही, तर तेव्हा सुरुवात करूया ताई। चलो काय सुरुवातीला मेरिनेट करून घेऊया चिकन। बरं, बेसिकली मला आधी एक सांग की चिकन स्ट्यू हे काय आहे, म्हणजे भाजी आहे? सूपचा प्रकार येतो। हा सूपचा प्रकार आहे। ओके। जेवणाच्या आधी घ्यायचं, पण एकदम म्हणजे पोटभरीचं आहे। ओके चालेल, सूपचा प्रकार आहे। हे चिकन बोनलेस चिकन घेतलं। बोनलेस चिकन घेतलं। किती घेतलं आणि हे? हे 200 ग्रॅम आहे। बर, त्याच्यात आपण मीठ, हळद, आणि लिंबाचा रस। बर, हे लावून आपण मॅरिनेट करून घेऊया। फक्त एवढंच हे लावून आपल्याला मॅरिनेट करायचं आहे। आणि आलं लसूण पेस्ट, आलं आणि लसणाची पेस्ट। आपण 1/2 तास मॅरिनेट करून ठेवायचं, तोपर्यंत आपण कांद्याच्या रिंग्स परतून घेऊया तेलावर। हे आपल्याला 1/2 तास मॅरिनेशनसाठी ठेवायचं, तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूयात। तेल हां घालू दे थोडं, बस बस। तेल जरा तापायला। परतलेलं काढायला मला एक प्लेट लागेल। ओके,
ह्या पण छान रिंग्स आपण हे करून घेतात, कांद्याच्या, टोमॅटो आणि शिमला मिर्च. आता शिमला मिर्च, शिमला मिर्च. आता आपलं चिकन मॅरिनेट झालेलं आहे. ओके, आता आपण ते शिजवून घेऊया. मस्त मॅरिनेट झालं आहे. ते तेल, तेल थोडस घाल. बस हे आता आपण आधी लवंग, दालचिनी आणि मिरी, आणि मिरी, मिरच्या पण घालायच्या. आपण चिकन परतून घ्यायचं, स्टॉक घालूया. आपण एक वाटी घेतलेली आहे. उकळू दे चांगलं. उकळी आली आहे ना, उकळी आली. आता आपण हे घालूया सगळ्या, धणे पावडर, हे फक्त धणे आहेत का? हो, फक्त धणे. ही जिरा पावडर, ही वेगवेगळी केली. मिरी पावडर, आता नारळाचं दूध घालायचं आपल्याला. आणि पण आधी आपण मैदा घालून पेस्ट करून घेऊया, त्याचा जाडपणा येण्याचा, हा, थिकनेस येण्यासाठी. कॉर्नफ्लोअर पण वापरू शकतो का? हो, चालेल ना, चालू शकतो. आपल्याकडे पाणी, आता हे नारळाचं दूध आता जास्ती आहे ना, मग नारळाच्या दुधातच आपण पेस्ट करूया. ओके, म्हणजे पाणी नकोच घालायला. बरं, पेस्ट बनून घ्यायची. ही आपल्याला नंतर घालायची. ओके, हे झालं. आपण आता नारळाचं दूध घालूया. वा, दिसतच आहे ते काहीतरी स्पेशल होत आहे. मीठ थोडं आधी आपण ह्याला लावलेलं मीठ, तर त्याप्रमाणे थोडस घालायचं. त्याला उकळी आली की मग मैद्याची पेस्ट घालायची. नारळाचा रस घातला ना, जास्ती उकळवायचा नाही तो, नाही तर फुटेल तो. तर मैद्याची पेस्ट घालूया. खूप उकळी जर येऊ दिली तर मग ते फुटेल ना. ह्याला एक जर अशी एक उकळी आली ना मैद्याची पेस्ट, घातल्या मग आपलं स्ट्यू तयार. आणि त्याला छान पैकी असा थिकनेस पण दिसतोय, आणि रंग तर इतका सुरेख आहे. रंगाच्या पण मी प्रेमात आहे. मैत्रिणींनो, एक उकळी येते त्याला, तोपर्यंत तुम्ही पटकन रिकॅप बघून घ्या. 200 ग्रॅम बोनलेस चिकन, आलं लसूण पेस्ट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लिंबाचा रस, 1/2 चमचा मैदा, 3 ते 4 लवंग, 1 दालचिनी, मिरी, 2 उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 1 कप चिकन स्टॉक, 1 कप नारळाचं दूध, 1/2 चमचा धणे पावडर, 1/2 चमचा जिरे पावडर, 1/2 चमचा मिरी पावडर, मीठ, तेल, कांदा, टोमॅटो व भोपळी मिरचीचे स्लाइस. कृती, एका बाउलमध्ये चिकन, मीठ, हळद, लिंबाचा रस, आलं लसूण पेस्ट घालून 1/2 तास मॅरिनेट करा. कढईमध्ये तेल घेऊन त्यात कांद्याच्या रिंग्स, भोपळी मिरचीच्या रिंग्स, टोमॅटोच्या रिंग्स एकामागून एक परतून घ्या. कढईमध्ये तेल घेऊन त्यात लवंग, दालचिनी, मिरी, हिरव्या मिरच्या, मॅरिनेट केलेले चिकन व्यवस्थित परतून घ्या. नंतर त्यात चिकन स्टॉक घालून उकळी आल्यावर धणे पावडर, जिरे पावडर, मिरी पावडर, नारळाचं दूध, मीठ घाला. मिश्रणाला उकळी आल्यावर त्यात मैदा व नारळाच्या दुधाची पेस्ट मिसळा. मिश्रण व्यवस्थित शिजवून घ्या. तयार झालेले चिकन स्ट्यू तेलात परतलेल्या कांदा, टोमॅटो व भोपळ्या मिरचीच्या रिंग्स घालून सर्व्ह करा.
करती संसार सुखा।